थर्ड क्वेश्चन टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस थर्टी इज इक्वल टू झिरो तर फर्स्ट मध्ये आपण काय करतो आता वायचा वाय स्क्वेअरचा जो संगुणक आहे तो किती आहे दोन आहे म्हणजे टू आहे आणि तो थर्टीन आहे म्हणजे दोन आणि तेराचा गुणाकार केला पाहिजे मग दोन आणि तेराचा गुणाकार करूया मग बघा दोन गुणिले तेरा किती येणार आहे सांगा मग सव्वीस येणार आहे दोन गुणिले तेरा बरोबर सव्वीस येणार आहे मग या सव्वीस चे आपल्याला फॅक्टर्स पाडले पाहिजे म्हणजे अवयव पाडायचे आहेत मग अवयव जर पाडायचे असतील येणाऱ्या अवयवांना कोणतं चिन्ह दिलं पाहिजे येणाऱ्या अवयवांना कोणतं चिन्ह दिलं पाहिजे बघा तिसर पद काय आहे बेरीज आहे बेरीज जर असेल तर समोरील चिन्ह पण द्यायला विसरायचं नाही म्हणजे कोणतं द्यायचं सांगा मग बेरजेचं द्यायचं मग या दोन्ही अवयवांना बेरजेचं चिन्ह देऊया मग आता सव्वीस कोणाच्या पाण्यामध्ये आहे बघा तर सव्वीस एक सव्वीस तेरा दोन्ही सव्वीस या दोन्ही पाड्यामध्ये आहे पण बेरीज किती पाहिजे सांगा बरं आपल्याला सत्तावीस पाहिजे म्हणजे तिसरं पद जर बेरीज जर असेल तर आपण काय करतो या दोघांची बेरीज करतो आणि मधलं पद किती आहे ते बघतो मग मला सांगा सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे सव्वीस आणि एक कि झाले सत्तावीस आहे का मध्ये आहे पण तेरा आणि दोन या दोघांची जर बेरीज केला तेरा आणि दोन झाले पंधरा आहे का मधलं पद पंधरा तर नाहीये मग जोडी कोणती येणार आहे सांगा मग सव्वीस आणि एक ची येणार आहे लक्षात ठेवा पंधरा आणि दोन ची येणार मग सव्वीस एक सव्वीस आलं सव्वीस आणि एक आले मग आलेले जे अवयव आहेत कोणते सांगा सव्वीस आणि एक म्हणजे ट्वेंटी सिक्स आणि वन आहे आता सव्वीस आणि एक जे आहेत मधलं पद मधल्या पदाच्या ठिकाणी ठेवायचं जो मिडल टर्म आहे मिडल टर्म ला स्प्लिट करून त्या ठिकाणी काय करायचं आहे ट्वेंटी सिक्स आणि वन करायचं आहे बघा टू वाय स्क्वेअर आता ट्वेंटी सिक्स सिक्स वाय प्लस वन वाय बघा जे दोन्ही अवयव थर्टी इज इक्वल टू झिरो जे आपल्याला अवयव भेटलेले आहेत सत्तावीस चे मिडल टर्मला स्प्लिट करून आपण हे दोन्ही लिहिले आहे मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो गट तयार करत असतो मग पहिल्या दोघांचा गट तयार केला आणि दुसऱ्यांचा एक गट तयार केला मग कॉमन काढायचा आहे मग कॉमन जर काढायचा असेल तर कॉमन काढण्यासाठी एक सोपी स्ट्रिक सांगतो आता याच्यामध्ये कॉमन हा दोनच्या पाड्यामध्ये सव्वीस आहेच आणि वाय स्क्वेअर मधून एक वाय कॉमन आहे बघा हा दोन आहे आणि तर सव्वीस आहे कारण दोन ने सव्वीस ला भाग जाईल का तर नक्की जाणार आहे मग दोनच्या पाड्यामध्ये सव्वीस आहे आणि तो वाय स्क्वेअर आहे वाय आहे म्हणजे एक वाय कॉमन येणार आहे म्हणजे बघा कॉमन काय येईल पहिल्यांदा दोन कॉमन आला नंतर वाय आला आणि कंसामध्ये का राहील सांगा बघा दोन कॉमन आला वायस्क्वेअर मधला एक वाय आला म्हणजे इथं राहिला किती सांगा मग एक वाय आहे तो किती राहतो सांगा एक वायर आला अधिक आता याच्या सव्वीस मधले दोन बाहेर आले नाहीत सव्वीसच्या हाफ आलेले आहेत म्हणजे सव्वीस मधून दोन असं करायचं नाही मग काय करायचं सव्वीस ला बाजूला घ्यायचं आणि त्याला दोन न भागायचं म्हणजे बे एक बे एक बे बे तरी सहा म्हणजे कंसामध्ये किती राहणार सांगा मग इथं तेरा राहणार आहे लक्षात ठेवा जो अंक बाहेर काढलेला आहे त्या अंकाने डिवायडेशन करायचं म्हणजे कि त्याला सांगायचं तेराला मग दुसऱ्या गटामधून कॉमन काहीच निघणार नाही कारण वाय हा एकटाच आहे इथं सुद्धा वाय नाही इथं वन आहे इथं तेरा आहे मग एकच्या पड्यामध्ये तेरा नाही म्हणजे जर काही जर कॉमन निघत नसेल तर त्या ठिकाणी एक कॉमन काढायचा इथं प्लस वन कॉमन निघाला आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे तो सेकंड ब्रॅकेट इज लिहा म्हणजे सेकंड ब्रॅकेट काय मग सांगा अ जो ब्रॅकेट लिहिला तो लिह इट इज वाय प्लस थर्टीकल टू झिरो कॉमन कसे काढले बाहेर बघा अजून एकदा परत एकदा हा दोन आहे दोनच्या पाड्यामध्ये सव्वीस आहे म्हणून दोन बाहेर काढला जर समजा इथं पंचवीस असला असत तर दोन सुद्धा कॉमन आलेला नसता पण इथं दोनच्या पाण्यामध्ये सव्वीस आहे म्हणजे दोन ने सव्वीस भाग जाणार आहे इथे दोन बाहेर काढला आणि तिथं वाय स्क्वेअर आहे वाय म्हणजे एक वाय बाहेर काढला म्हणजे दोन वाय जर बाहेर आले असेल तर इथं एकच वाय उरला अधिक पण हे सव्वीस मधले दोन भाग आले म्हणजे सव्वीस ला दोन ने भागा म्हणजे किती येणार आहे तेरा दुसऱ्या गटातून काय करायचं लहान अंक कोणता आहे एक आहे का तेरा आहे तर एक आहे म्हणून एक बाहेर काढला मग त्याच्या पुढे काय करायचं मग कंसाच्या बाहेर कोण आहेत कंसाच्या बाहेर असलेले अंक कर गोळा करा दोन वाय अधिक एक आहे आणि या दोघांपैकी एक गट लिहा म्हणजे वाय अधिक तेरा बरोबर झिरो लिहिलं आता हा झिरो जो आहे पहिल्या गटाला पण आणि दुसऱ्या कंसाला पण द्या दोन्ही ब्रॅकेटला देऊन टाका म्हणजे बघा टू वाय प्लस वन इज इकल टू झिरो आणि सेकंड वाय प्लस थर्टी इज इकल टू झिरो आपल्याला वाय ची व्हॅल्यू हा प्लस वन आहे म्हणजे टू टू वाय इज हा प्लस आहे तर तिकडे जाऊन काय होईल मायनस म्हणजे इथं मायनस वन झाला वाय इजिकल टू हा डिवायडेशन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे काय होईल भाग करा वाय भागले वजा एकशे दोन म्हणजे ची किंमत किती आली सांगा मग वजा एकशे दोन कशी आली बघा हा अधिक आहे इकडे दोन वजा झाला दोघांमध्ये गुणाकार चिन्ह असतं तो भागाकारामध्ये येऊन झाला म्हणजे वजा एकशे दोन आहे एक पण इकडे दुसरी बाजू बघा वाय बरोबर हा प्लस आहे तर तिकडे जाऊन काय होईल मायनस तेरा म्हणजे ची किंमत किती सांगा मग वजा तेरा आलेली आहे द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज मायनस थर्टी अँड मायनस वन बाय टू म्हणजे दोन किमती आहेत कळतं का बघा प्लस येणार नाही बेटा मायनस येणार आहे